शासकीय सेवेत ग्राम रोजगार सेवकांना समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शासकीय सेवेत ग्रामरोजगार सेवक यांना समाविष्ट करणे व अन्यायकारकरित्या ग्रामपंचायतमधून कमी न करणे या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी शनिवार रोजी भोकरदन तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पाखरे, उपाध्यक्ष नंदकिशोर उदरबरे, केशव नवल, नवनाथ फुके, चरणसिंह राजपूत, राजेंद्र जोगदंडे, रवींद्र सावंत, रामेश्वर काळे, संजय पवार, नारायण घोडके, इम्रान शेख, विशाल राऊत, समाधान मिसाळ, आशाबाई सोनवणे, कारभारी सुरळकर आदींसह भोकरदन तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संतोष पाखरे व नवनाथ फुके यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त ग्रामरोजगार सेवक संघटनेमार्फत आम्ही आज लाक्षणिक उपोषण करत आहे. आमच्या यामध्ये खास करून मागणी आहे, आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि आम्हाला शासनाचा जो नोकर असतो त्याप्रमाणे सगळ्यांना सारखंच मानधन. शासन एकीकडे म्हणतं एक वर्ष जर कंप्लीट झालं 12 महिने तर त्याला बाकीच्या ह्याला कामाला चांगल्या प्रकारचं मानधन देण्यात यावं आणि एकीकडं आमच्यासोबत असा भेदभाव का करत आहे याविषयी आम्ही आज भोकरदन तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. आमच्या या मागण्या शासनानं लवकरात लवकर मान्य करावं, नाहीतर आम्हाला उपासमारीची वेळ येऊ देऊ नये. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांना ह्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि आज ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही आमच्या मागण्यांसाठी या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्या आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेणे व आमच्यावर जो ग्रामसभेतून सत्तांतर झाल्यानंतर आम्हाला काढण्यासाठी ज्या पद्धतीनं आमच्यावर अन्याय केला जातो तो अन्याय दूर करणे हा 2 मागण्या आमच्या प्रमुख आहे. आणि आम्ही गेल्या 2008 पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत ग्रामरोजगार सेवक म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे आणि गेल्या 14 वर्षापासून आम्ही हे काम मोठ्या इमानदारीनं आणि शितापीनं करीत आहे. परंतु आम्हाला शासनानं आजपर्यंत न्याय दिलेला नाही. आजपर्यंत आम्ही बऱ्याच वेळेस असले धरणे आंदोलन, उपोषण आणि मोर्चे अशा पद्धतीनं शासनापर्यंत गेलो, परंतु शासनानं आजपर्यंत आमचा कुठंही विचार केला नाही. दरम्यान आमदार संतोष दानवे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत शमीम मिर्झा, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड, रमेश सपकाळ, नसीम पठाण आदींची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन.